नागपूर अशोकनगर येथील श्री सिद्ध हनुमान ज्येष्ठ नागरिक सेवा भावी संघाच्या फलकाचे अनावरण माजी मनपा सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते तर रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांच्या सहकार्याने आज सकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी उपस्थित असंख्य मान्यवरांचा या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला। नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कार्याध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। तर या कार्यक्रमानिमित्त परिसरातील कडाळे बाबा, मोरे बाबा, इंगळे बाबा, डोक्यांना ठाकूर बाबा या 5 ज्येष्ठ नागरिकांचाही मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला। तर या नूतन श्री सिद्ध हनुमान ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचाही यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या श्री सिद्ध हनुमान ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघाच्या फलक अनावरण प्रसंगी माजी मनपा सभागृह नेते दिनकर पाटील, रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे, श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे किसनराव खताळे, प्रकाश महाजन, सहकार खात्याचे ऑडिटर प्रल्हाद धुमाळ, इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक नवले सर, सिडको नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक संघाचे देवराम दाऊंदळ, दत्तात्रय ढाकणे आदींसह असंख्य मान्यवर उपस्थित होते। कुठल्याही सेवा क्षेत्रात ठराविक काळानंतर होणारी निवृत्ती म्हणजे रिटायरमेंट, मात्र सेवेतून निवृत्त होणे हे ज्येष्ठ नागरिक आपल्या कौटुंबिक, नातेवाईक, मित्र, समाज, आपला परिसर अशा अनेक कर्तव्यातून शेवटच्या श्वासापर्यंत कधीही निवृत्त होत नाही। ते बांधील असतात, आपल्या परिसरातील प्रत्येक घटकाशी आणि कसोशीने प्रयत्नही करतात। एकमेकांना सावरण्यासाठी अशाच विचाराने कामगार क्षेत्रातील मध्यमवर्गीय सदैव जागृत विचारसरणीचे आणि देवधार्मिक वृत्तीचे अशोकनगर श्री सिद्ध हनुमान मंदिर परिसरातील सर्व नागरिक यांच्यामधीलच काहींनी श्री सिद्ध हनुमान ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघ स्थापन केलाय आणि त्यांना यासाठी सर्व काही सहकार्य करणारे माजी मनपा सभागृह नेते दिनकर पाटील तसेच रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांच्यात मार्गदर्शनात आज या ज्येष्ठ नागरिक संघाच्या फलकाचा अनावरण सोहळा संपन्न झाला। यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। खरं तर ज्येष्ठ नागरिकांचं तुमचं मी नेहमी सांगत असतो, तुमचं खूप मोठं या देशासाठी योगदान आहे। तुम्ही तुमच्या वयाच्या 18 वर्षापासून कामगार म्हणून कंपन्यांमध्ये या ठिकाणी रुजू झाला आणि इतकी मोठी सेवा तुम्ही 30-40 वर्ष देशाला दिलेली ती सेवा आहे तुमची। तुमचं खूप मोठं कार्य, तुमचा अनुभव, तुमच्या अनुभवाचा आम्हाला खूप मोठा फायदा होत असतो आणि तुमच्या बरोबर संगत करून सुद्धा आम्हाला एक फायदा होत असतो। आम्ही निश्चितपणे तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमचं ऐकून काम करत असतो आणि करू, कारण तुमचा अनुभव महत्वाचे आणि तुमच्या बरोबर राहिल्यामुळे आम्हाला चुकूनही थोडंसं चुकीचं काम करायचं ठरलं तर आम्ही करू शकत नाही, कारण तुम्ही आमच्या बरोबर असतात, तुमचा आम्हाला पण धाक असतो। अरे आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक संघ आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, आपण जर चुकीचं वागलो, चुकीचं काम केलं तर ते राग होतील, कारण तुमचे लोक ऐकतात, तुमचं योगदान असतं आणि तुम्ही ज्यांच्यामध्ये 40-40 वर्ष 50-50 वर्ष घालवले आहे, त्यामुळे तुमचा ज्येष्ठ नागरिकांचा आदर करणं आमचं कर्तव्य आहे। तुम्हाला ज्या ज्या अडचणी असतील त्या निश्चितपणे सांगायचा, आम्ही निश्चितपणे समाधान देऊ, आम्ही तुमच्या बरोबर असतो राहू आणि चांगलं काम केल्यावर चांगलंच नाव निघतं, चांगल्या माणसांची संगत धरल्यावर चांगलं काम नाव निघतं। जसं आता नाशिक रोडच्या श्रीरंग महोत्सव मी जे कार्य सुरू केलं त्यांच्यामुळे सर्व ठिकाणी सुरू झालं, म्हणून त्यांचं नेहमी नाव निघणार ते कोणी पुसू शकणार नाही आणि त्यांचं कार्य चांगलं आहे, सगळ्यांना सांभाळून घेतात। हजारोच्या पुढे लोकसंख्येने तिथं नागरिक जमतात, मोठमोठे कार्यक्रम ठेवून बरेचसे कार्यक्रम नुसत्या नाशिक रोडलाच नाही ठेवत, जेड रोडला पण त्यांचा कार्यक्रम असतो, दोन ठिकाणी ते जयंती करतात, कोरगडी एक ठिकाणीच घेणार पण दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करतात आणि सुंदर कार्यक्रम असतो। छत्रपतींच्या जीवनावर कार्यक्रम घेतात आणि जे जे ज्या ज्या देवराव पाटलांचा आता रेडिबेनचा आहे हे ज्येष्ठ नागरिक संघाच्या मध्ये सुद्धा तुम्हाला जेव्हा काही काम असेल तर आम्हाला सांगा। आज खूप तुम्हाला धन्यवाद, सगळ्यांना नमस्कार, सर्वांना रामकृष्ण हरी, जय शिवराम। परंतु कुठेतरी वेळ आला आणि अण्णांची त्यांची भेट झाली, ते याच्या आधी माझ्याकडे आले होते अण्णा की आपल्याला ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करायचा, त्यांना म्हटलं नक्कीच तुमचे पेपर जमा करा, आपण नक्की स्थापन करू, तेव्हा म्हणताना ज्याच्या हातून कार्य व्हायचं त्याच्या हातून झालं आणि हा ज्येष्ठ नागरिक संघ तुमच्याशी बी चर्चा झाली त्यांची आणि तुम्ही लगेच त्यांना निर्णय दिला, नवले सरांनी त्यांची मेहनतीचं त्यांना फळ दिलं आणि लगेच ज्येष्ठ नागरिक संघ आज स्थापन झाला। मी या सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघाचं कॉलनीतलं सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ असो त्यांचंसुद्धा माझ्यावर अण्णा तसंच प्रेम असतं, कुठलंही कार्यक्रम असला की ते मला आवर्जून बोलवतात
तसंच आमचा येथे सिद्ध हनुमान मंदिर ज्येष्ठ नागरिक संघ हा सुद्धा त्यांच्याच पद्धतीने स्थापन झाला. त्यांना विनंती केली, आपलं समाजाला काहीतरी देणं आहे, तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला, परंतु माझी तुम्हाला एक विनंती राहील, येथून पुढे कुठलाही आपल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुख दुःख झालं तर सगळ्यांनी तिथं जायचं आहे. आपल्या परिसरातील विद्यार्थी काय करतायत, क्लासेसच्या शेजारी काय चालताय, ज्येष्ठ नागरिक जर सांगायला गेले, मुलं मुली बसत असतील, तुम्ही जर त्यांना समजून सांगितलं ते नक्कीच तुमच्या शब्दाला मान देतील. नागरिकांना कोणी उलटून उत्तर देत नाही. त्याच पद्धतीने मी त्यांना सांगितलं, तुम्ही तुमच्या जिथं तुम्ही ऑफिस करणार तिथं एक काळा बोर्ड तयार करा, त्या ठिकाणी तुम्ही माझ्या ऑफिसवरून ज्या तरुण मुलांना ज्या काही शासकीय नोकऱ्या निघतात, कंपनीमध्ये नोकऱ्या निघतात, तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ती प्रिंट काढा, तिथं लावा. म्हणजे विद्यार्थी सुद्धा सांगतील की ह्या ज्येष्ठ नागरिक संघाजवळ गेल्यानंतर आपल्याला कुठंतरी काहीतरी मिळतं. त्याच पद्धतीने तुम्ही सगळ्यांचा वाढदिवस साजरा करा, त्यांचं सगळं कुटुंब बोलवा, ज्यांचा एखाद्याचा काही प्रश्न असेल दुःख सुखाचा तिथं सगळ्यांनी उभा राहा. तुम्ही आर्थिक मदत करू शकले नाही तर आपल्याकडे आर्थिक मदत करायला सगळ्यात मोठे आपण म्हणतो ना धनपती आणि कुबेर ते अन्न आहेतच आपल्या पाठीशी, ते नक्की सगळ्याच ठिकाणी आपल्याला मदत करतील आणि आमच्या परिस्थितीने आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू असं सगळं जेव्हा सांगितलं ज्येष्ठ नागरिकांना. देवाने भाऊ खरं तर ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यकर्त्यांना खूप अशा मी व्याख्या सांगितल्या की ज्येष्ठ नागरिक काय करू शकता, तुमची ताकद किती मोठी आहे. त्यांचा पेन्शनचाही खूप मोठा प्रयत्न आहे अण्णा, तुम्ही खासदार झाल्यावर तुम्हाला तो सुद्धा आर्थिक घ्यावा लागणार आहे. खूप ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या दिवशी आपण दोघं होतो, आपण माझ्या अंदाजे 26 डिसेंबरला काहीतरी अण्णाने तिथं ऑफिस ओपनिंग करून दिलं. त्यांनी इतके आभार मानले, जेवढे आपल्या नाशिक जिल्ह्यातले 5 जिल्ह्यातले रिटायर आर्मीवाले त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी अण्णांचे आभार मानले की अण्णा आम्हाला बसायला जागा नव्हती, घरपट्टी सगळ्यांची माफ केली, महापालिकेच्या आयुक्तांशी वाद घातला अण्णाने आणि सगळ्यांची घरपट्टी माफ केली. कधी सुद्धा अण्णाचं कार्य बघितलं की अण्णा आर्मीवाले असो, ज्येष्ठ नागरिक असो, स्वामी समर्थवाले असो आणि गुरुजी महाराज असो, म्हणजे आध्यात्मिक बरोबर ज्येष्ठांची अण्णा किती काळजी घेतात. त्याच पद्धतीने अण्णाने सांगितलं तरी 11,000 कमी सांगितलं. आपल्या सातपूर परिसरामध्ये सुद्धा अण्णांच्या आशीर्वादाने म्हणतो सगळेच असतात आमच्या बरोबर, परंतु अण्णांची सगळ्यात जास्त पावती अण्णा 3 लाख सांगितले, परंतु अण्णांनी 3,11,000 आमच्या शिवजन्म उत्सव समितीचा जो कार्यक्रम आहे मराठी मोळा आणि शिवाजी महाराजांचा जन्मापासून तर स्वराज्य अभिषेक पर्यंत कार्यक्रम आपण सुद्धा 19 तारखेला आयोजित केलेला आहे. 18 तारखेला आपण त्या ठिकाणी पाळणा व इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या ठिकाणी अण्णांचं खूप मोठं सहकार्य आपलं आमच्या समितीला. घराचं सेंटर खोललेलं आहे, आपण अॅक्युप्रेशर सेंटर खोललेलं आहे, जे की ह्याच मंदिरामध्ये आपण 700 लोकांना या ठिकाणी 7 दिवसाचं शिबिर घेऊन त्या मशिनरी आणल्या होत्या, त्याच मशिनरी आपण त्या पंजाबवरून विकत घेऊन अॅक्युप्रेशर सेंटर चालू केलेलं आहे. त्याचा सुद्धा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे असं सांगून या ठिकाणी सगळ्या ज्येष्ठांसमोर एक मुलगा म्हणून मला बोलायची आयोजकांनी परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी अभिनंदन मानतो. व अण्णांनी तुम्ही सांगितलं भावीना नगरसेवक कोणीतरी उल्लेख केला, ज्यांनी आतापर्यंत अण्णांनी लक्षात घेतलं तो कोणत्याही पक्षाचा समाधान, फक्त अण्णांचा आशीर्वाद राहिला मग समाधान शिवसेनेत राहतो. अण्णांचा आशीर्वाद मला लागणार आहे आणि अण्णांचा आशीर्वाद राहिला आणि ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचा आशीर्वाद राहिला तर नक्कीच या वर्षी महासभेत अण्णा मला घेऊन जातील अशी अपेक्षा बाळगतो. श्री सिद्ध हनुमान ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघाचे अध्यक्ष मधुकर रकिबे, दिनकर गलांडे, सुरेश भांबरे, दिलीप धोंडगे, सुरेश शेवाळे, बाबाजी आहिर, वसंत मराठे, बाबा राजेश हेटे, गुलाबराव काळे आदी असंख्य पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तर अतिशय सुरेख पद्धतीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे माजी शिक्षक शिंदे सर यांनी केले. प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.